या माऊलीशी आमची काही दुश्मनी नाही, आम्ही त्यांना विरोध देखील करत नाही, कारण आमची लढाई माऊलीशी नाहीच, त्या माऊलीच्या मागे जो दडलेला आहे त्याच्याशी आमची लढाई आहे, त्याच्याशी आमची लढाई आहे. आणि त्याच्या मनात काय आहे हे मला माहितीये. आज माऊलीला समोर केलाय, माऊलीच्या नावानं जर ही सीट निवडून आणता आली तर 2024 साली माऊलीच्या मागे चढलेला पालकमंत्री या ठिकाणचा उमेदवार असणार आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी भगव्याला विरोध करण्याकरता काँग्रेसचा पंजा घेऊन या ठिकाणी तो लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, ही लढाई व्यक्तीची नाही आहे, ही लढाई विचारांची लढाई आहे, विचारांची लढाई. ही लढाई त्या लोकांची आहे ज्यांनी राम मंदिराला विरोध केला. जे लोक हा प्रश्न विचारायचे क्या सबूत है कि श्रीराम वहां पैदा हुए थे, ही त्यांच्याशी लढाई आहे ज्यांनी राम सेतूला विरोध केला. जे म्हणत होते राम भी काल्पनिक थे और सेतू भी काल्पनिक था, ही लढाई त्यांच्याशी आहे ज्यांनी 370 ला विरोध केला. जे सांगत होते कि अगर 370 हटाया तो खून के पाठ बह जाएंगे, अरे नरेंद्र मोदी नाम का शेर आया, 370 भी हटाया, किसी के पास की हिम्मत नहीं हुई कि खून की नदियां बहे. रक्ताचे पाठ नाही, तिरंगा त्या ठिकाणी लहरतोय. तिरंगा जिस कश्मीर को खून से सींचा वो कश्मीर हमारा है, त्या कश्मीर मध्ये तिरंगा झेंडा लहरतोय. पण यांना 370 विरोध तर आहेच, पण त्याच सोबत यांना कश्मीर फाईलचाही विरोध आहे. हे कश्मीर फाईल देखील पाहू शकत नाही, कारण कश्मीर फाईलनी ते सत्य मांडलंय कि ज्यावेळी हिंदूंचा कत्लेआम त्या ठिकाणी होत होता, आमच्या महिलांवर बलात्कार होत होते, आमच्या माता भगिनी असुरक्षित होत्या, त्या ठिकाणी रारे लागत होते निघून जा आणि आपल्या बायकांना सोडून द्या, त्यावेळी ही परिस्थिती असताना त्या दिल्लीमध्ये हेच लोक बसले होते आणि त्या ठिकाणी तोंडावर बोट ठेवून बसले होते, कारण यांचे मित्र त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते. आणि कत्लेआम होत असताना ते गोल्फ खेळत होते, ते हिरोईन सोबत त्या ठिकाणी फिरत होते. हा इतिहास काश्मीर फाईलनी दाखवला, म्हणून यांना काश्मीर फाईलचा देखील या ठिकाणी तिटकारा आहे.